एक ब्रेकिंग बातमी ईडीच्या अटकेत असलेल्या नवाब मलिकांच्या अडचणीत आणखीन वाढ होणार आहे. ईडीचे अधिकारी मलिकांच्या नाशिक मधील प्रॉपर्टीचं मूल्यमापन करण्यासाठी पोहोचले आहेत. नाशिक इथे भंगार खरेदी विक्रीच्या व्यवसायाशी संबंधित नवाब मलिक यांचे व्यवसाय जोडलेले आहेत. त्या अनुषंगाने नवाब मलिक यांच्या प्रॉपर्टीचं मूल्यांकन करण्यासाठी हे अधिकारी नाशिक मध्ये देखील दाखल झाले आहेत. PMLA कायद्याअंतर्गत सध्या मलिकांच्या मालकीच्या संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया देखील सुरू झालेली आहे. थेट हे अधिकारी जे आहेत ते नाशिकमध्ये पोहोचलेले आहेत. नाशिकमध्ये देखील यावेळेस नवाब मलिक यांचे व्यवसाय आहेत. भंगार खरेदी विक्रीचा व्यवसाय नवाब मलिकांचा नाशिकमध्ये देखील आहे.